लोकसभा विधानसभा मतदारसंघातील रोटेशन पद्धतीनं इतर ठिकाणी ते मतदारसंघामध्ये रोटेशन पद्धती राखीव करण्यात यावी या मागणीसाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. परिशमन ऍक्ट काय सांगतो? परिशमन ऍक्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे राखीव मतदारसंघ आहेत एससी एसटीसाठी आहेत ते आम्ही केलेले आहेत हे परिशमन ऍक्ट सांगतो. परंतु ह्या परिशमन ऍक्टमध्ये असं कुठेही लिहिलं नाही की हे मतदारसंघ 20 ते 30 वर्ष राखीव राहणार आहेत. हे असं कुठं न लिहिल्यामुळं आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. निवडणूक आयोगाने जर न ऐकलं तर आम्ही हायकोर्टात जाऊन हे मतदारसंघ इतरत्र हलवण्यासाठी, उदाहरणार्थ फलटणचा जो मतदारसंघ राखीव आहे तो कुठेतरी सातारा कराड या ठिकाणी हलवण्यासाठी, बारामती लोकसभा विधानसभा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे तो इतरत्र हलवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. काय सांगू शकत नाही. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा येऊ शकतं. उद्या हायकोर्टाच्या मनात आलं किंवा लोकांच्या लक्षात तक्रारी गेल्या इथून सातारा मतदारसंघातून की बाबा सातारा लोकसभा मतदारसंघ राखीव करायचा असेल तर तो पण होऊ शकतो. लोकांनी जर तसे तक्रारी अर्ज दिले तर ते होऊ शकतं. निवडणूक आयोगाकडे दिले होऊ शकतं असं काय नाही. मी तर सातारा जावळी कराड ह्या मतदारसंघामध्ये राखीव करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे हे म्हटलंच मी, कारण सर्वांना चान्स मिळाला पाहिजे. सातारा जिल्ह्यामध्ये सातारा तालुक्यामध्ये जावळी तालुक्यामध्ये एससीचे एसटीचे लोक आहेत त्यांनासुद्धा चान्स मिळाला पाहिजे. आता फलटणच्या एससीना चान्स मिळाला, आता सातारा जावळी कराडच्या लोकांनासुद्धा चान्स मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे.